आरत्या आणि ही आहे माझी छोटी बहीण सामिनी. आणि आज माहिती का एक सरप्राइज काय तिच्यासाठी, चला ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच. आयडिया, आपण केक बनवूया तुझ्यासाठी. चला फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे केक. तर फ्रेंड्स, आपण आलेलो आता किचन मध्ये केक बनवण्यासाठी. यस, आपण केक बनवणार आहोत बिस्किट्स आणि चॉकलेट्स पासून. चला आपण करूया चॉकलेट्स. तर फ्रेंड्स, माझ्याकडे आहेत बिस्किट्स आणि एक मिक्सर. हे बिस्किट्स आपल्याला या मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे. चला मिक्सरमध्ये बिस्किट्स ग्राइंड झालेले आहे. आपण जी बिस्किटची पावडर केली होती ती आपल्याकडे आहे. आणि हा आहे आपल्याकडे मिल्क. आपण काय करायचं आहे, ह्या बिस्किटच्या पावडरमध्ये मिल्क टाकून येला मी ठाळून घ्यायचं. चला, आणि जास्त घट्ट म्हणजे जास्त पातळ नाही करायचं, जसं घट्टच ठेवायचं. ओके, फ्रेंड्स आपली बिस्किटचे बेस क्रीम झालेली आहे. हे जरा कशी आहे, एक घट्ट असली पाहिजे. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूया 1 स्पून सोडा पावडर. याला आपण परत मिक्स करूया. आपण याच्यामध्ये केक बनणार आहे, त्या डब्याला पहिले आपल्याला तूप लावून घ्यायचं. तुम्ही ते पण लावू शकता. आपले बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण त्या डब्याला तूप लावलं होतं, त्या डब्यामध्ये हे बॅटर टाकूया आपण. फ्रेंड्स, मी डब्यामध्ये टाकलेले तुपाच्या, आता याला आपण टॅप करूया. बॅटर आहे ना, ते आपण या कुकरमध्ये ठेवून बॅटरचा टप्पा. फ्रेंड्स, या कुकरचं झाकण आहे ना, त्याची शिट्टी काढून घ्यायची आपल्याला आणि मगच लावायचं. ओके, फ्रेंड्स आपण हे चॉकलेट्स ना गॅसवर मेल्ट करताना याच्यामध्ये मिल्क टाकलेलं आहे आणि ते घट्ट करून घेतलेले आहे. ते क्रीम आपण केकवर लावणार आहोत. फ्रेंड्स, आपले 20 मिनिटं झालेले आहे, आता आपण झाकून काढूया. हे बघा फ्रेंड्स, आपला केक कसा फुगून आला आहे. हा केक झालेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे स्पून. आणि या स्पूनला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत.
स्पून बरोबर आलेला आहे म्हणजे केक आपला झालेला आहे. यस फ्रेंड्स, आपले 15 मिनिटं झालेले. आता आपण या केकचे कड काढून घेऊया. आहे आपला केक. आता आपण याच्यावर ही क्रीम लावू. फ्रेंड्स, आपण क्रीम लावलेली आहे. आता आपण याला डेकोरेट करूया बदामाने. रेडी. वन टू थ्री सरप्राइज. थैंक यू. वेलकम. तुला आवडला केक? फ्रेंड्स, तुम्हाला माझा केक आवडला? फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही केक खातो. बाय.